बैलगाडी शर्यत म्हणले की पैलवान चंद्रहार पाटील यांचं नाव आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निघत आहे. अशाच पद्धतीचं नेटनेटकं नियोजन संपूर्ण महाराष्ट्राला भाळवून येते त्यांनी दाखवलं होतं. त्यानंतर 3 बैलगाड्या शर्यतीचं आयोजन त्यांनी केलं आणि आता कवठे मंगळमध्ये सुद्धा याच पद्धतीचं भव्य दिव्य असं आयोजन त्यांनी केलेलं आहे. आपण पाहू शकता देशिंग या गावाजवळ या ठिकाणी भव्य दिव्य असं बैलगाडी शर्यतीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि या ठिकाणी प्रथम येणाऱ्या बैलगाडी शर्यतीला जो कोण स्पर्धक येईल प्रथम त्याला ही थार गाडी मुख्यमंत्री केसरी नावाची गाडी जी आहे ती त्याला देण्यात येणार आहे. एकंदरीत पाहिलं तर याच ठिकाणी भव्य दिव्य असा महायज्ञसुद्धा करण्यात येणार आहे. तो महायज्ञ नेमका कशासाठी आहे आणि या बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यामागचा काय उद्देश आहे हे आपण डब्बल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील आपल्यासोबत आहेत, आपण जाणून घेऊया. मला सांगा पैलवान, कशा पद्धतीचं नियोजन आहे आणि कधी बैलगाडी शर्यती आहेत? परवाच्या दिवशी 29 तारखेला रविवारी देसिंग तालुका कवठे मंगळ या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. अंबाबाई देवीच्या यात्रेनिमित्त व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त, खरं तर स्मृतिदिन हा नोव्हेंबर महिन्यामध्ये आहे पण आम्ही त्या नोव्हेंबर महिन्यामध्ये आचारसंहितेचा काळ असल्यामुळं कार्यक्रम करता येणार नाही, म्हणून आम्ही ह्या स्पर्धेचं आयोजन लवकर घेतलेलं आहे. म्हणून ह्या दोन्ही निमित्तानं आम्ही ह्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. जवळजवळ 4 लाख शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडेल. गोवन संवर्धन झालं पाहिजे म्हणून खरंखर आमचा महत्त्वाचा उद्देश जो आहे तो गोवन संवर्धन. कारण आता अलीकडच्या काळामध्ये बऱ्यापैकी जर बघितलं तर बैल गाई ह्या सांभाळायचं प्रमाण कमी आलेलं आहे, म्हणून त्याची जास्तीत जास्त सांभाळ व्हावा. कारण गाय गोमाता आपण ज्या गाईला देवता म्हणून पूजा करतो, जिची खरी ती संस्कृती आपली आहे ती कुठेतरी कमी होत चाललेली आहे आणि एकच माध्यम आहे ती जोपासना करण्याची की बैलगाडी शर्यत. म्हणून आम्ही ह्या स्पर्धांचं मोठमोठं आयोजन करत असतो. बक्षीसं मोठमोठी देण्याच्या पाठीमागचा हाच उद्देश आहे आमचा की ह्याची जोपासना केली पाहिजे लोकांनी. म्हणून आम्ही थार गाडी असेल, आज उपविजेत्याला आम्ही ट्रॅक्टर देतो आहे, 3 नंबरला बुलेट गाडी देतो आहे, अशी मोठी मोठी बक्षीस देऊन ह्या गोवन संवर्धनाला चालना देण्याचं आम्ही काम करतो आहे. त्याचबरोबर महायज्ञाचंसुद्धा आपण आयोजन केलेलं आहे, तो महायज्ञ काय संकल्पना आहे नेमकी? खरं तर ह्या स्पर्धेला आम्ही मुख्यमंत्री केसरी म्हणून ह्या स्पर्धेला नाव दिलेलं आहे. खरं तर महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेच्या मनामध्ये व प्रत्येक शिवसैनिकांच्या आमच्या मनामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री आहेत, म्हणून आम्ही मुख्यमंत्री केसरी ह्याही स्पर्धेला नाव दिलेलं आहे. आणि ह्याच ठिकाणी ज्या ठिकाणी गोवन संवर्धनासाठी जे आम्ही काम करणार आहोत त्याच ठिकाणी आम्ही महायज्ञाचं आयोजन केलेलं आहे. जवळजवळ 101 पुजाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा महायज्ञ घातला जाणार आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पुन्हा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे व्हावेत. कारण येणाऱ्या का आता लवकरच विधानसभेची निवडणूक चालू होऊन येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि सत्ता आल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून 101 पुजाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही महायज्ञाचं आयोजन केलेलं आहे आणि ती रविवारी आम्ही करणार आहोत. तुम्ही आता राज्याचे नेते झालेले आहेत, शिवसेनेचे संघटक म्हणून तुम्ही संपूर्ण राज्यात फिरतायत. आता 2024 विधानसभा निवडणूक काही दिवसावर येऊन ठेपली आहे, कसं नियोजन केलेलं आहे आणि सांगली जिल्ह्याच्या बाबतीत तुमचं काय नियोजन आहे? सांगली जिल्ह्यामध्ये मी पूर्वीही सांगितलेलं आहे, आमच्या पक्ष श्रेष्ठीनेसुद्धा सांगितलेलं आहे की सांगली जिल्ह्यामध्ये मिरज विधानसभा मतदारसंघ व खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघ आम्ही हे दोन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष लढवणार आहोत आणि त्या गोष्टीवर आजही आम्ही ठाम आहोत की हे दोन मतदारसंघ आम्ही सोडवून घेऊन येणाऱ्या 2 ते 3 दिवसात उमेदवारांची घोषणा होईल आणि त्या पद्धतीने सांगली जिल्ह्यामध्ये पूर्ण शिवसैनिक कामाला लागलेले आहेत. इतर जिल्ह्यात सुद्धा तुमचा दौरा सुरू आहे का या विधानसभेच्या पाशून? पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर असेल, सातारा, सोलापूर ह्या 4 जिल्ह्यांची बऱ्यापैकी मी जाऊन उमेदवारांच्या भेटी घेतो आहे. परिस्थितीचे आढावा घेतून पुढेवरती आम्हाला सूचना देण्याचं काम आहे आमच्याजवळ, ते आम्ही पूर्ण प्रामाणिकपणे करतो. आणि खरंतर सांगली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी संपूर्ण एकत्रपणे काम केलं तर आमच्या ह्या 2 उमेदवारांचे विजय निश्चित आहे. तुम्ही आता मगाशी बोलत असताना बोलत होता की 2024 विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, काय नेमकं तुम्ही भाकीत करता? आपण हे लोकसभेच्या वेळेस पण बघितलं की उद्धव बाळासाहेब ठाकरे हा चेहरा सर्व संपूर्ण महाराष्ट्राने बघितला आणि लोकसभेला महाविकास आघाडीला जास्तीत जास्त मतदान करून जास्तीत जास्त सीट आपल्या महाविकास आघाडीच्या निवडून आल्या. आणि आज खरं तर मी आज एवढं सांगेन की महाविकास आघाडीनेसुद्धा उद्धव साहेबांचा चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर करून केला तरच सत्ता येईल
असं मला एक शिवसैनिक म्हणून वाटते. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील येणाऱ्या काळामध्ये. आणि ह्या स्पर्धा झाल्यानंतर स्पर्धेच्या आयोजनामधलं आम्ही जी थार गाडी आहे त्या शेतकऱ्याचा सन्मान मातोश्री करण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहोत. उद्धव साहेबांना विनंती करून जो विजेता होईल त्याला ह्या शेतकऱ्याची सन्मान मातोश्रीवर व्हावा ही विनंती करून आम्ही तो सन्मान तिथं मातोश्रीवर बक्षीस समारंभ करणार आहोत. संजय राऊत या कार्यक्रमाला येणार आहेत अशी एक चर्चा सुरू आहे. काय कोणाकोणाला निमंत्रण दिले महाविकास आघाडीत? मी निमंत्रण शिवसेनेच्या सर्व नेत्यांना दिलेलं आहे. पण आज विधानसभेची खरंखर रणधुमाळी संपूर्ण महाराष्ट्रामध्येच चालू आहे, त्यामुळं कोण कोण येतील अजून मला कन्फर्मेशन आलं नाही. पण कोणी येतील हे मला माहीत नाही, पण सर्वांना निमंत्रण दिलेलं आहे मी. नक्कीच आपण पाहू शकता 2024 विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेच झाले पाहिजेत अशी भूमिका यांनी मांडलेली आहे. त्याचबरोबर हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत यासाठी या ठिकाणी मोठा महायज्ञसुद्धा या ठिकाणी 4-5 लाख लोकांच्या साक्षीने या ठिकाणी करण्याचं आयोजन केलेलं आहे. त्याचबरोबर बैलगाडी शर्यतीचा भव्यदिव्य आयोजन महाराष्ट्र केसरी म्हणून या ठिकाणी पहलवान चंद्रहार पाटील यांनी केलेलं आहे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.